नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल ध्यास विषमुक्त शेतीचा। शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील, जे नवीन व्हिडिओज बघत असतील, तर त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे पुढील येणाऱ्या सर्व टेक्निकल व्हिडिओज या तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन टेक्निकल व्हिडिओज घेऊन येत आहेत आणि त्या टेक्निकल व्हिडिओ सविस्तर स्पष्ट करून तुम्हाला सांगत आहे, ज्याद्वारे तुमच्या देखील नॉलेजमध्ये चांगली भर पडेल। मित्रांनो, तर हे मडकं बाहेर काढत असताना आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ज्यावेळेस आपण ते मडकं जमिनीमध्ये पुरतो किंवा जो जार असतो जमिनीमध्ये खत बनवण्यासाठी पुरला जातो, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे असे घातक बॅक्टेरिया तयार होतात। घातक म्हणजे ते जमिनीसाठी घातक नसतात, पण ते आपले मानवी आरोग्यासाठी घातक असतात। असे काही त्याच्यामध्ये जीवाणू तयार होतात किंवा त्याला आपण विषाणू देखील म्हणू शकतो। हे तयार होऊन हे आपल्या आरोग्याला धोका पोहोचवू शकतात। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ते जार संजीवनी खत बाहेर काढणार आहे, त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही बाहेर काढा। मी तुम्हाला सध्या फोटो दाखवतच आहेत, तो फोटो मात्र तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये किती काळजीपूर्वक काढलेलं आहे। हातामध्ये हँडग्लोव्ज घालणं, तोंडाला मास्क बांधणं, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण जार संजीवनी खत बाहेर काढणार आहे, तेव्हा आपल्या हाताकडे विशेष लक्ष द्या। आपल्या हाताची जी नखं असतील ती व्यवस्थित काढून घ्या। हाताला कुठे काही जखम असेल, इजा झालेली असेल, तर त्या माणसाने जार संजीवनी खत काढू नका, कारण त्याद्वारे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं। किंवा जरी थोडीफार जखम झालेली असेल, तर चांगल्या पद्धतीच्या हँडग्लोव्हचा मात्र नक्की वापर करा तुम्ही। खराब झालेले हँडग्लोव्ह, फाटलेले हँडग्लोव्ह यांचा वापर करू नका। मेडिकल्समधून चांगले हँडग्लोव्ह आणून, एक निळ्या रबरचे कोटेड हँडग्लोव्ह मिळतात, ते हँडग्लोव्ह आणून त्याचा तुम्ही वापर करा। शेतकरी मित्रांनो, आपण जे हे मडकं जेव्हा काढतो, त्याचा अतिशय उग्र असा वास येत असतो। या वासामुळे आपलं डोकं दुखू शकतं, आपल्याला उलट्या होऊ शकतात किंवा आपल्याला काही त्रास होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही एक काळजी घ्या की जेव्हा तुम्ही मडकं काढणार आहे, तेव्हा तोंडाला नक्की मास्क बांधा। पूर्ण मास्कने किंवा मास्क बांधल्यानंतरसुद्धा एखादं आपल्याकडे उपरणं असेल, तर ते उपरणं किंवा रुमाल तुम्ही तोंडाला व्यवस्थित बांधून घ्या, जेणेकरून त्या वासामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही। अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं सांगायची इच्छा आहे की हे करू नका, मात्र सांगायची इच्छा आहे माझी की जार संजीवनी खताचा जो वास आहे, तो आपला रासायनिक जी DAP असते, त्या DAP सारखा येत असतो काही प्रमाणात। म्हणजे ही एक ओळखण्याचं आपल्याला लक्षण आहे की वासावरून आपण ओळखू शकतो की आपलं खत पूर्ण तयार झालेलं आहे। तसं ते डिकम्पोज झालं म्हणजे 100% आपण जी योग्य कृती सांगितलेली आहे त्या कृतीप्रमाणे जर बनवलं, तर ते 100% तयारच होत असतं। आता इथून पुढे जो शिल्लक राहिलेला कृतीचा भाग आहे, तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता तुम्ही जे मडकं बाहेर काढलं, त्याचं तोंड, त्याचं जे वरती प्लास्टिक बांधलेलं आहे ते व्यवस्थित खोलून घ्या। खोलून घेतल्यानंतर संपूर्ण जे काही मडक्यामध्ये पदार्थ बनलेला आहे किंवा जे काही खत बनलेलं आहे ते सगळं व्यवस्थित खाली टाका। मडक्यात काही शिल्लक राहत असतं, चिटकून राहत असतं, ते पण थोडं व्यवस्थित हात घालून वगैरे सगळं काढून घ्या। काढून घेतल्यानंतर ते व्यवस्थित चाळून घ्या। चाळून याच्यासाठी घ्यायचं की काही मासाचे तुकडे, भानगडे, काही ना काहीतरी नक्की शिल्लक राहतं, ते व्यवस्थित चाळून घ्या। चाळून घेतल्यानंतर जे मासाचे तुकडे उरलेले, तर ते तुम्ही उकरड्यात नेऊन पुरून टाका। आणि त्यानंतर जो खाली चाळलेला भाग आहे, तर हा एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून व्यवस्थित हवा बंद करून ठेवून द्या। शेतकरी मित्रांनो, इथे देखील एका गोष्टीकडे विशेष ध्यान देणं गरजेचं आहे की ते जे चाळलेला जो पदार्थ आहे, तो जो आपण ज्या प्लास्टिकच्या बरणीत भरणार आहे किंवा काचेच्या बरणीत भरणार आहे, तो मात्र पूर्ण हवा बंद होणं गरजेचं आहे। एवढी गोष्टीकडे मात्र लक्ष ठेवा। लहान मुलांपासून असेल किंवा घरातील सर्व मोठ्या सदस्यांना तुम्ही सांगून ठेवा की बाबांनो, याला तुम्ही हात लावू नका। जे तुम्ही स्वतः शेती करणार असाल किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती समजा खतं वगैरे बनवत असेल घरच्या घरी, तर त्यांना सांगा की हे चाळून ठेवलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, हे जार संजीवनी खत आपण जेव्हा वापरायला काढणार आहे, म्हणजे प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवलं, भरून ठेवल्यानंतर आपण समजा त्यातून एक आपली मुठभर घेणार आहे किंवा ओंजळभर आपण त्यातून घेणार आहे, तर ते घेतल्यानंतर ते झाकण जास्त वेळ उघडं ठेवू नका। ते घ्या आणि लगेच झाकण बंद करून टाका। ही सगळी कृती झाल्यानंतर, म्हणजे जार खत काढल्यानंतर किंवा आपल्याला वापरायच्या अगोदर वापरल्यानंतर, आपले हात मात्र साबणाने स्वच्छ धुवून काढा। शेतकरी मित्रांनो, तर इथून पुढे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की ह्या नेमकं जार संजीवनी खताचा वापर आपल्याला कसा करायचा। बरेचसे शेतकऱ्यांना ह्या गोष्टीबाबतीत कमी माहिती असल्यामुळे शेतकरी व्यवस्थित वापरू शकत नाही किंवा त्याचा चांगला रिझल्ट घेऊ शकत नाही। तर याचा दोन पद्धतीने आपण वापर करू शकतो। एक, हे जे खत बनलेलं, हे तुम्ही गांडूळ खतामध्ये किंवा कुजलेल्या शेण खतामध्ये
किंवा आपण जे शेणखत जमिनीत टाकणार आहे या शेणखतामध्ये मिक्स करून तुम्ही टाकून देऊ शकता. किंवा यानंतर तुमचं समजा तुम्ही तुमच्या पिकाला जर चांगलं गांडूळ खत टाकणार असेल तर गांडूळ खतामध्ये जर मिक्स करून टाकलं तर अतिउत्तम रिझल्ट येईल. आता बरेचसे शेतकरी असा देखील मला प्रश्न विचारतात की सर आम्ही रासायनिक शेती करतोय किंवा काही प्रमाणामध्ये आम्ही ऑर्गॅनिक शेती आणि काही प्रमाणात रासायनिक शेती म्हणजे 50% ऑर्गॅनिक शेती 50% रासायनिक शेती करतो तर आम्ही याचा वापर करू शकतो का? तर 100% तुम्ही देखील त्याचा वापर करू शकता. फक्त बरेचसे शेतकरी चूक काय करतात की रासायनिक खतं ते मिक्स करून टाकून देतात. रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकल्यामुळे जे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात त्या खतामध्ये ते मरून जातात. मग परिणामी त्याचा आपल्याला रिझल्ट एवढा म्हणावा असा काही चांगला मिळत नाही. त्यामुळे हे रासायनिक खतात तुम्ही मिक्स करून टाकू नका. रासायनिक शेती करणाऱ्यांसाठी मी एक दुसरा पर्याय सांगितलेला आहे आणि ऑर्गॅनिक शेती करणाऱ्यांसाठी पण तो पर्याय आहेच. ते म्हणजे याच्यापासून आपण जसं वेस्ट डिकम्पोजर तयार होतं ते मल्टिप्लाय करू शकतो तसं एक याचं जीवाणूजल तयार करू शकतो आपण. ते जीवाणूजल कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 200 लिटरचा बॅरल घ्या. 200 लिटरचा बॅरल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही 200 लिटर पाणी टाका, 2 किलो गूळ टाका, साधारणतः 2 लिटरपर्यंत ताक टाका. त्यानंतर साधारणतः जमलं तर देशी गाईचं 4-5 लिटर गोमूत्र त्याच्यामध्ये ॲड करा. हे सगळं एकत्रित केल्यानंतर यामध्ये आपलं जे काही संजीवनी खत बनलेलं आहे ते ओंजूळभर संजीवनी खत घेऊन त्याच्यामध्ये फक्त टाकून द्यायचं. टाकल्यानंतर हे द्रावण साधारणतः 7 ते 8 दिवस हलवायचं. आता बरेचसे शेतकरी विचारतात ओंजूळभरच टाकावे की 1 किलोभर टाकावे की जास्त सगळं बनलं तेवढं टाकलं तरी झालं. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ओंजूळभर टाकू शकता, 1 किलो टाकू शकता किंवा जेवढं काही बनलं ते पुरं टाकून देऊ शकता तुम्ही. समजा बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे गाई जर जास्त असेल तर त्यांच्याकडे भरपूर जार संजीवनी खत बनत असेल तर ते जास्त देखील वापर करू शकतात. साधारणतः 7-8 दिवसानंतर हे द्रावण पूर्ण तयार होतं. तयार होत असताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की सकाळ संध्याकाळ हे द्रावण तुम्हाला हलवणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा हे द्रावण तयार होतं, तयार झाल्यानंतर याच्यापासून तुम्ही नवीन द्रावणाची देखील निर्मिती करू शकता. फक्त एक गोष्ट मात्र इथे नक्की लक्षात ठेवा म्हणजे साधारणतः 200 लिटर द्रावण बनल्यानंतर 190 लिटर तुम्ही पिकांना सोडून द्या, 10 लिटर शिल्लक ठेवा. 10 लिटरमध्ये पुन्हा तुम्ही 2 किलो गूळ आणि आपलं सगळं इतर साहित्य टाकून त्याच्यामध्ये 190 लिटर पाणी टाकून ते तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मात्र तुम्हाला इथे नक्की लक्षात ठेवायची की असं तुम्ही हे बऱ्याच दिवस नाही करू शकत. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा करू शकतात. नंतर त्याच्यामध्ये नको असलेल्या बुरशा आणि बॅक्टेरियांची संख्या वाढत जाऊन परिणामी आपल्याला रिझल्ट्सऐवजी नुकसान सहन करावा लागतं. त्यामुळे शक्य होत असन तर तुम्ही 4-5 वेळा मल्टिप्लाय करा, त्याचा शेतीमध्ये वापर करा, त्यानंतर तुम्ही वापर करू नका. पुन्हा नवीन थोडंसं जार संजीवनी खत घेऊन किंवा 1 किलोभर सार जार संजीवनी खत घेऊन त्याच्यापासून तुम्ही लिक्विड तयार करा. आता हे लिक्विड तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता. एक तर ड्रीपद्वारे तुम्ही शेतीला देऊ शकता, स्प्रिंकलरद्वारे सोडू शकता, किंवा तुम्हाला झाडांवरती वाढीसाठी टॉनिक म्हणून जर वापरायचं असेल तर हे संपूर्ण जे काही द्रावण बनतं हे तुम्ही पंपामध्ये भरून हे स्प्रे करू शकता. याच्यामध्ये पाणी जास्त पाणी ॲड करायची बिलकुलही गरज नाही. जे द्रावण बनलं ते डायरेक्टली तुम्ही पिकांवरती स्प्रे करा तर तुम्हाला 100% खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. पण इथे एक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही स्प्रे नक्की करा पण जमिनीतून सोडण्याकडे जास्त लक्ष द्या. कारण जमीन याच्यामुळे मजबूत बनते. जमीन मजबूत बनली तर पीक आपोआप मजबूत बनणार, परिणामी तुमचं उत्पादन नक्कीच वाढणार. शेतकरी मित्रांनो, ही जी पावडर बनत असते म्हणजे जार संजीवनी खत आपलं जे बनतं तर ह्या पावडरीचा उपयोग तुम्ही बीज प्रक्रियेसाठी देखील करू शकता. 10 किलो बियाणासाठी तुम्ही 50 ग्रॅम जार संजीवनी खताची पावडर वापरून त्याला बीज प्रक्रिया करू शकतात आणि ते जमिनीमध्ये टाकू शकतात. बीज प्रक्रिया शक्यतो ट्रायकोडर्मानेच करत चला. कारण बीज प्रक्रिया जर तुम्ही ट्रायकोडर्माने केली तर तुमची 100% मर ही कमी होऊन जाते. तुमचं जर्मिनेशन खूप चांगलं होतं आणि पीक खूप चांगलं येतं तुमचं. आपलं जे जार संजीवनी खत तयार होतं हे ऑर्गॅनिक DAP म्हणून सुद्धा आपल्या शेतीमध्ये काम करत असतं. त्यामुळे याचा उपयोग केल्यानंतर निश्चितच आपल्याला रिझल्ट्स हे चांगले मिळत जातात. शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जे जार संजीवनी खताबद्दल आज जी माहिती घेतली तर हे नक्कीच बनवा तुम्ही, नक्की याचा शेतीमध्ये तुम्ही वापर करा. या संदर्भात काही जरी अडचणी असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा माझा पर्सनल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती देखील तुम्ही मेसेज करून मला विचारून घेऊ शकता. या संदर्भात मी जेवढी शक्य होईन तेवढी माहिती सांगण्याची इथं तुम्हाला प्रयत्न केला. हे नक्की तुम्ही बनवा, याचा शेतीमध्ये वापर करा, शेती विषमुक्त करा आणि विषमुक्त अन्न आपण ग्रहण करा. कारण हे फवारल्यामुळे किंवा याचा शेतीमध्ये वापर केल्यामुळे याचा कोणताही कंटेंट किंवा याचं काहीही घातक असं द्रव्य
केंचुए हे मानवी शरीरासाठी घातक नाही किंवा ते झाडांमधून आपल्या शरीरामध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे ह्या विषमुक्त गोष्टीचा नक्की वापर करा। आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की देशी गाईपासून आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या फायद्यासाठीच असतात, त्याच्यापासून कोणताही तोटा होत नाही। तुम्ही नक्की जार संजीवनी खताचा वापर करा, आपल्या शेतीमध्ये वापर करा, शेती विषमुक्त बनवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कळवा। या संदर्भात काही अडचणी असन तर त्यात नक्की तुम्ही विचारा। नवीन असन तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओजमध्ये नवीन टेक्निकल माहितीसह। धन्यवाद।